कोरोना बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या ही अधिक असली तरी रोजच जी पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडते ती चिंतेचं कारण ठरते. सोलापुरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. प्रशासनाकडून सध्या शहराची स्वतंत्र आकडेवारी दिली जाते. त्यानुसार मंगळवारी आणखी 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामुळे सोलापूर शहरातील एकूण बाधितांचा आकडा आता 1268 वर पोहोचलाय. नव्या बाधित 47 रुग्णांपैकी विश्वकर्मा अपार्टमेंट होडगी रोड येथील एक, तेलंगे पाच्छापेठ हनुमान मंदिराजवळ एक, न्यू पाच्छापेठ परिसरातील 5 जण आहेत, लक्ष्मी नरसे झोपडपट्टी अशोक चौक परिसरातील एक, बेगमपेठ मारुती मंदिराजवळ एक, घोंगडे वस्ती भवानीपेठ परिसरातील एक रुग्ण आहे, सोमवारपेठ बारा इमाम चौक येथील एक, भवानीपेठ येथील 6 जण आहेत, मंत्री चंडकनगर भवानीपेठ येथील 2 जण, शुक्रवारपेठ शिवसेना कार्यालय येथील एक, सुशीलनगर बिजापूर रोड येथील एक, दक्षिण कसबा परिसरातील एक रुग्ण आहे, जुनी पोलीस लाईन मुराजीपेठ परिसरातील एक, रेल्वे लाईन परिसरातील एक, राजेंद्र चौक प्रथमेश रविवारपेठ परिसरातील 2, त्याचप्रमाणे मार्कंडेनगर कुमठानाका परिसरातील एक, भारतरत्न इंदिरानगर परिसरातील एक, शनिवारपेठ परिसरातील एक, रविवारपेठ विठ्ठलपेठ परिसरातील एक, उत्तर कसबा या भागातील एक रुग्ण आहे, दक्षिण कसबा भागातील 2 जण, बागेवाडीकर हॉस्पिटल येथील एक, वसंत विहार बाळे परिसरातील एक, कस्तुरबा गांधीनगर परिसरातील एक, न्यू संजयनगर कुमठानाका परिसरातील एक, भवानीपेठ ढोरगल्ली परिसरातील 2 रुग्ण आहेत, मड्डी वस्ती भवानीपेठ परिसरातील एक, भद्रावती पेठ परिसरातील एक, माळीनगर विनायकनगर भागातील एक, अशोक चौक बोल्ली मंगल कार्यालयाजवळ या परिसरातील एक रुग्ण आहे, साईनगर आदित्यनगर जुळे सोलापूर या भागातील एक, बेघर हाऊसिंग सोसायटी येथील एक रुग्ण, त्याचप्रमाणे धरमशिलाईन मुराजीपेठ या परिसरातील एका रुग्णाचा, तर विश्वकरण संकुल होडगे रोड या परिसरातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान उपचार दरम्यान 4 जणांचा मृत्यू झालाय. त्यापैकी पहिली जी व्यक्ती आहे ती नवोदय नगर मजरीवाडी परिसरातील असून 59 वर्षीय पुरुष व्यक्ती होती. मयत झालेली दुसरी व्यक्ती जी आहे ती सुनील नगर MIDC परिसरातील असून 55 वर्षीय पुरुष व्यक्ती होती. मयत झालेली तिसरी व्यक्ती जी आहे ती शुक्रवार पेठ परिसरातील असून 92 वर्षांची ही महिला आहे. त्याचप्रमाणे चौथी जी व्यक्ती मयत झाली आहे ही व्यक्ती बिजापूर नाका झोपडपट्टी नंबर 1 परिसरातील असून 57 वर्षीय पुरुष व्यक्ती होती. सातत्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्यानं सोलापुरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांवर त्वरित उपचारास सुरुवात करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येतोय. मंगळवारी एकूण 180 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 133 निगेटिव्ह तर 47 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. दुसरीकडे 12 जणांना डिस्चार्ज दिल्यानं आजवर घरी परतलेल्यांची संख्या आता 710 इतकी झाली आहे. तर उपचारादरम्यान आजवर शहरातील 119 जणांचा मृत्यू झालेला आहे. अद्यापही 139 अहवाल हे प्रलंबित आहेत तर 439 जण सध्या उपचार घेत आहेत.